नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कासारी किचन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक नॉनव्हेज डिश, अंडा करी। ही डिश तुम्हाला हॉटेल मध्ये ही मिळेल, पण आज आपण हॉटेल पेक्षा ही छान बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया तुमची आमची आवडती अंडा करी बनवायला। त्यासाठी लागणारं साहित्य, दोन कांदे चिरलेले आणि कोथिंबीर, 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि 1-1.5 इंच अद्रक, 6 अंडी उकडलेली, 2 मोठे टमाटर प्युरी, तिखट 2 चमचे, अर्धी वाटी तेल, धने पावडर 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, अंडा मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकता रेडीमेड, आणि हळद 1/2 चम्मच, 1 चम्मच कस्तुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1/2 वाटी दही, मीठ चवीनुसार। हा खडा मसाला घेतला आहे, त्यामध्ये मोठी इलायची, छोटी इलायची, 4 काळी मिरी, 4 लवंग आणि 2 दालचिनी। सर्वप्रथम आपण कांदा, कोथिंबीर, लसूण आणि आलं याची पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहताय की आपला मसाला वाटून तयार झाला आहे। आता आपण अंडा करी बनवायला घेऊया। सर्वप्रथम आपण पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये आता आपण 2-3 चमचे तेल घालणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हळद 1/2 चमचा आणि थोडंस तिखट घालणार आहोत 1/2 चमचा। हे मिश्रण आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे। स्टोवनी ह्याला फुल करून घ्यायचे आहे, ज्याने आपण अंडी फ्राय करताना मसाला आतमध्ये गेला पाहिजे। आपले अंडी आता छानपैकी फ्राय झाले आहे, आपण आता त्याला फोडणी देऊया। त्यासाठी सर्वप्रथम आपण 1/2 वाटी तेल घातलं आहे आणि त्यामध्ये खडा मसाला घातला आहे। तेल आता गरम पण झालं आहे, त्यामध्ये आपण आता कांद्याची पेस्ट घालूया। कोथिंबीर आलं लसूण छोटी होती ती आणि कच्चा वाटला आहे, त्यामुळे तो आपल्याला ना तेलामध्ये परतायचा आहे। आपला कांदा आता छान फ्राय झाला आहे, त्यामध्ये आपण आता 1/2 वाटी दही घालणार आहोत। ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे। यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच अंडा मसाला रेडीमेड आणि 1 चम्मच धना पावडर। हे मिश्रण आपल्याला आता मिक्स करायचं आहे। आपण घातलेली दही आणि मसाला हे छान फ्राय झाले आहे, त्यामध्ये आता आपण टमाट्याची प्युरी घालणार आहोत आणि ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आपले सर्व मसाले आता छान फ्राय झाले आहे, त्यामध्ये आता आपण फ्राय केलेली अंडी घालणार आहोत। अंडी आता आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत। हे पाणी मी मसाला जे वाटलं होतं त्याचं पाणी घातलं आहे। जर तुम्हाला पातळ पाहिजे तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता आणि जर सुक्कं हवंय थोडं तर कमी पाणी घालू शकता। आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी येऊन द्यायची आहे। यामध्ये आता आपण कसुरी मेथी घालूया, ज्याने छान सुगंध येतो, आणि गार्निशिंग म्हणून कोथिंबीर घालूया। आपली अंडा करी तयार आहे, ती आता आपण एक बॉलमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपली अंडा करी तयार आहे। जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आम्ही तुमच्यासाठी लवकरच एक नवीन रेसिपी घेऊन येणार आहोत।
थैंक यू।